माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राचा एक ओबीसी नेता संपवला आहे। ग्रामीण भागातील ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी ते असेच प्रयत्न करत आहेत, अशी टीका करीत राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा शिवसेनेचे प्रवक्ते गुलाबराव पाटील यांनी आज जळगावात फडणवीसांवर निशाणा साधला आहे। एकनाथराव खडसे यांच्यासारख्या मातब्बर ओबीसी नेत्यांना संपवण्याचे कारस्थान फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने रचले आहे, मात्र ते आरोप करतात आणि गप्प बसतात असे व्हायला नको, नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे। नेमके काय बोलले गुलाबराव पाटील ते जाणून घेऊयात। जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव। हे युद्ध चालतं पण पुन्हा बंद पडतं ना, हे युद्ध कायम चाललं पाहिजे। याचं कारण असं आहे की जोपर्यंत कोणती गोष्ट हातात घेतली ती धसास लावली पाहिजे। खडसे साहेब सारखा एक आमचा उत्तर महाराष्ट्राचा नेता यांनी संपवलेला आहे। खडसे साहेबांनी खरं म्हणून हे पूर्ण युद्ध लढलं पाहिजे, बोलायचं आणि बंद करायचं मला तरी माझ्या स्वभावात बसत नाही। आर पार की लढाई लढली पाहिजे, कारण की शेवटी नुसतं आपण बोलणार आणि शांत बसणार तर मग आपल्याही बोलण्याला महत्व राहत नाही। माझी विनंती आहे की युद्ध करायची, कुस्ती खेळायला का, आपुण्यामध्ये कुस्ती नाही खेळायची, पक्की खेळायची। आणि देवेंद्र फडणवीस किंवा हे लोक खेड्यातल्या ग्रामीणच्या ओबीसी नेत्यांना संपवण्याकरता असेच प्रयत्न करतायत। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।